शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचा दावा राज्य सरकार करतंय. या घोषणेला महिना उलटला, नेमकी काय परिस्थिती राज्यामध्ये आहे, काय ग्राउंड रिपोर्ट आहे पाहूया. हे 9-10 मधलं कर्ज उचललेलं होतं ते अशक्य झालं भरणं, कारण तर माझी तब्येत नव्हती बरोबर, पुन्हा पिकानं साथ नाही दिली, पाणी पाऊस बरोबर नाही, त्याच्यानंतर आता आमचं कुटुंब आहे 3 एकरात एवढं कुटुंब जगवणं, पोरग त्याची लक्ष्मी 2 लेकर, हे लय भारी चाललं होतं आम्हाला. त्याच्यानंतर पुन्हा यावर्षी पेरणीची सोय नव्हती, इकडून तिकडून कशीही पैसे काढून पेरणी केली, सरकार 10,000 रुपये देणार होते तीही नाही दिली. कर्ज माफ तर झालं पण हे कर्ज केव्हा भेटणार हे काही माहीतच नाही आम्हाला. ही करुण कहाणी आहे कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील अर्जुना गावचे शेतकरी रामराव कार यांची. पत्नी, 2 मुलं आणि नातवंडाची पोटं भरण्यासाठी हाती अवघी 3 एकर शेतजमीन. 2009 मध्ये त्यांनी जिल्हा बँकेकडून 20,000 रुपये कर्ज उचललं. मात्र निसर्गाचा लहरीपणा, नापिकी आणि शेतमालाचे पडलेले भाव या सगळ्यामुळे रामराव यांच्या शेतीचं आर्थिक गणित पुरतं बिघडलं आणि घेतलेलं कर्ज त्यांना परत करता आलं नाही, त्यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला. यंदाच्या खरीप हंगामात सावकाराकडून कर्ज घेत पेरणी केली. खरीप पिकासाठी पीक कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती, मात्र ती शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही पोहोचलेली नाही. त्याचबरोबर महिन्याभरापूर्वी राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, त्यामुळं रामरावांप्रमाणेच त्यांच्या मुलाच्याही आशा उंचावल्या. मात्र या घोषणेला आज महिना उलटला तरी हाती काहीच लागत नाही. कर्ज काढून सैन्य शेती आम्ही करून राहिलो आहे, त्याच्यात अद्यापही आम्हाला म्हणजे याच्याकडून बँकेकडून कर्ज मिळालं नाही. 20,000 रुपये आम्ही कर्ज उचललं होतं, तर ते आता सरकार देणार आहे बा म्हणून असं आम्ही ऐकलं, पण आतापर्यंत आम्हाला ते कर्ज काही मिळालं नाही. तर आम्ही आता हे याच्याकडून सावकाराकडून कर्ज काढून सैन्य आम्ही शेतीला लावतो सवाई दिडीनं आणून, आणि तेच आम्ही घरात बी खातो आणि आमचं कुटुंब आहे 4-5 जणांचं, त्याच्यात आम्ही करून सैन्य शेतीला लावतो. शेतीला लावल्यानंतर जे उरले ते आम्ही खातो. अद्यापही आम्हाला कर्ज मिळालं नाही. जसे आम्हाला याद्या प्राप्त होतील सर्व सहकारी संस्थांच्या, तर त्या मग ऑडिटरकडून ऑडिट करून MS बँकेला पाठवल्या जाईल आणि लवकरात लवकर त्यांच्याकडून मंजूर झालेले पैसे मिळाले की ताबडतोब 10,000 वाटपसंदर्भीचं धोरण बँक अंमलात. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचं हे जळजळीत वास्तव आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे असं सांगत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना खरीपासाठी अग्रिम 10,000 रुपये कर्जमाफी यासोबतच नवीन कर्ज तात्काळ मिळेल अशा घोषणाबाजी सरकारमधील मंत्र्यांनी केल्या. मंत्र्यांच्या या घोषणेला 1.5-2 महिन्याचा कालावधी झालेला आहे, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या हाती तंबडी देखील लागलेली नाही. रामराव कार यांच्याप्रमाणेच गणेश काळे या शेतकऱ्याचीही तीच अवस्था. काळे यांना 8.5 एकर जमीन असून 2005 मध्ये बंधारा फुटल्यामुळं त्यांची जमीन खरडून गेली, त्यामुळे त्यांनी जिल्हा बँकेकडून 49,000 रुपये कर्ज घेतलं. नापिकीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी ते पात्र असून बँका त्यांना दारालाही उभं करायला तयार नाहीत, त्यामुळे त्यांचा कर्जमाफी या योजनेवरचा विश्वासच उडालाय. हे सरकार असं आहे, लालूच देते करत काहीच नाही का, याच्यामुळं शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती फार धोक्यात आलेली आहे. याच्यामुळं सरकारने काही ना काही योजना केली पाहिजे आणि सत्कन कास्तकाराला काही दिलं पाहिजे. गणेश काळे आणि रामराव कार यांच्याप्रमाणेच राज्यातील लाखो शेतकऱ्यांची आज हीच अवस्था आहे. राज्य सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली, मात्र घोषणेच्या 1 महिन्यानंतरसुद्धा ही योजना केवळ कागदावरच आहे, त्यामुळं ही योजना मृगजळ तर ठरणार नाही ना अशी भीती आता शेतकऱ्यांना सतावतीय. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.